विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणारे संत गजानन नगरी शेगावमध्ये अधिक मासामध्ये येणारी कमला एकादशी असल्याने संपूर्ण राज्यातून भाविकांची एकच गर्दी झाली आहे. सकाळपासूनच संतनगरीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शन घेऊन नतमस्तक होत आहे. जवळपास 3 वर्षातून अधिक मासामध्ये येणारी एकदा म्हणजे कमला एकादशी सर्वत्र भाविक भक्त साजरी करीत आहे. संपूर्ण नगरीमध्ये लाखोच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. यानिमित्त जवळपास श्रीच्या दर्शनाकरिता भाविकांना 5 तास तर श्रीमुख दर्शनाकरिता जवळपास 1 तासाचा अवधी लागत आहे. संपूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने संस्थांच्या वतीने भाविकांना सेवा दिली जात आहे. त्यानंतर दिवसभर नित्यक्रमाने दिला जाणारा महाप्रसाद 12 तासांपेक्षा जास्त काळ वितरित केला जाणार आहे. त्यामुळे संतनगरी गणगण गणातबोते या गजरामध्ये मंत्रमुग्ध होऊन गेलेली आहे. कमला एकादशीला भगवान विष्णूची उपासना केल्याने सुख आणि ऐश्वर प्राप्त होते, दुःख आणि दारिद्र्य नष्ट होते, त्याचवेळी सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. या एकादशीचे वर्णन दुर्लभ सिद्धी देणारी म्हणूनही केले आहे. म्हणून या एकादशीला परमा किंवा कमला एकादशी असे म्हणतात. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.